जिल्हा परिषदेत परिचर या पदावर 39 वर्ष 6 महिने सेवा करून निवृत्त होणारे अरुण क्षीरसागर यांनी कॉस्ट्राईप जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून 17 वर्ष काम पाहिलं. त्यांच्या या सेवेप्रित्यर्थ 1 जून रोजी फडकुले सभागृहात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सत्कार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत होळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. गिरणी कामगार कुटुंबात जन्मलेले अरुण क्षीरसागर यांनी जिल्हा परिषदेत 8 डिसेंबर 1984 रोजी सेवेची संधी मिळाली. पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील आयुर्वेदिक दवाखान्यात त्यांना परिचर म्हणून पहिल्यांदा नियुक्ती मिळाली. त्यानंतर त्यांनी कोंडी प्राथमिक आरोग्य केंद्र, अर्थ विभाग आणि त्यानंतर पशुसंवर्धन विभागात सेवा केली. जिल्हा परिषदेत सेवा करतानाच 17 वर्षापूर्वी त्यांना मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काम करण्याची संधी मिळाली. बाबा कारंडे व रमाकांत साळुंके यांच्या चळवळीचं नेतृत्व करून त्यांनी 2007 साली कॉस्ट्राईप जिल्हा परिषद कर्मचारी संघटना स्थापन केली. त्यांच्या वाढीसाठी त्यांनी अनेक तालुके दौरे केले. या काळात अपघात झाला तरी देखील त्यांनी तमा बाळगली नाही. कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांना जागृत करण्यासाठी ते कायम मेळावे घेत होते व त्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी अनेक आंदोलन देखील केली. सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.